संघ तो खेलता दसेल सक्षम इलेवन माहुल गाँव के विरुद्ध यावेळेला आडव्या बॅटने खेळलेला मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्र येतो स्क्वेअर लेग एक रन पूर्ण दुसरा रनचा प्रयत्न दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जात आता या मॅच मध्ये पवन खेळतोय तीनवर तो, तीन तो सध्या स्ट्राइकिंग एंडला ओवर पिच बॉल लॉफ्ट केलाय समोर लॉन्ग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने पंचांचा इशारा सहा धावा षटकार उगवला तारा फटका हवेत पवनच्या बॅट मधून टायमिंग चित्र आहे आणि पाठवलंय काउकॉर्नर कॉर्नरच्या वरून शॉर्ट बॉल एका वेगळ्या अंदाजाने पुल केलाय समोर आणि हा देखील बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा सलग दोन षटकार आतापर्यंत ठोकलेत हा शॉर्ट बॉल याला देखील पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलग तिसरा षटकार पवनच्या बॅट मधून काही षटकांच्या दरम्यान पिच बॉल फुल टॉस होता प्रॉपर टायमिंग बॉटरमॅनचा सा खूप चांगला वापर ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो ताकत न जाकत आणि टाइमिंगच्या जोरावर बॉल लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार करे तो क्या करे विकेट पे डालते हैं तो ये बाहर मारते हैं डाला और ये गया छह रन बारी धनेश इलेवन गोर से फटका हवेत टाइमिंग प्रॉपर लाजवाब बॉल सीमा पार छटकार हातून बॅटिंग लाचवा बॅटिंग नेत्र दीपक फटके आणि हा देखील बॉल मिड विकेट बाउंड्री लाइनच्या बाहेर पाठवलाय किती लांब मारतोय पवन हा देखील एक लांब लचक षटकार या षटकाराच्या मदतीने समाप्त होते इनिंग आणि आठ बॉल मध्ये आठ सलग षटा षटकार ठोकण्याचा विक्रम इथे करण्यात आलेला आहे ए वन